ओके मित्रांनो, आता आपल्याला सॉल्व करायचे आहेत हे जे बाजूचे कॉर्नर आहेत ते. हे जे कॉर्नर आहेत, हा कॉर्नर, हा कॉर्नर, हा हा जो कलर आहे या कलरला मॅच व्हायला पाहिजे. जसे की आता फॉर एक्झाम्पल, हां इथं बघा तुम्ही, हा जो आहे तर इथे लाल जे आहे ते लाल याला मॅच झालेले आहेत. अशा प्रकारे आपण हे करणार आहे. तर हे जे आहेत आता इथं निळा आहे तर इथं पण निळा यायला पाहिजे. हे दोन कॉर्नर म्हणजे हे कॉर्नर सॉल्व झाले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता सोपं आहे. याच्यामध्ये जे आपण हे असं हे केलं आहे तर हे जे सॉल्व झालेले आहेत ते आपण पाठीमागच्या बाजूला ठेवणार अशी. आणि याचा आता जो पॅटर्न आहे तो तुम्हाला लक्ष देऊन बघायचा आहे. हे थोडंसं अवघड आहे बट थोडंसं लक्ष दिलं तर सोपं आहे, काय अवघड म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं. ठीक आहे, आता मी सॉल्व करतो. याला लक्ष द्या, आर एफ आर हा एक पॅटर्न आहे. आर एफ आर म्हणजे आर म्हणजे हा जो उजवी हाताची बाजू आहे ती क्लॉ अँटी क्लॉकवाईज. परत आर एफ आर, परत अँटी क्लॉकवाईज. नंतर पाठीमागची जी बाजू आहे ही ठंग ठंग, ही दोन वेळेस एक दोन. ठीक आहे, नंतर हा जो आर आहे तो क्लॉकवाईज एक. नंतर फ्रंट बाजू जी आहे ती अँटी क्लॉकवाईज एक वेळेस. नंतर राईट साईड जी आहे ती अँटी क्लॉकवाईज. नंतर पाठीमागची बाजू दोन वेळेस एक दोन. आणि परत ही जी उजव्या हाताची बाजू आहे तर ती अँटी क्लॉकवाईज अशी दोन वेळेस. आणि बघताय तुम्ही इथं खाली व्हाईट सॉल्व झाली आहे. आणि हे बघा आपले हे कॉर्नर पण सॉल्व झालेले आहेत, हिरव्याला हिरवा, लालला लाल, निळ्याला निळा. ठीक आहे, हे असं झालेलं आहे आपलं. हे जर कॉर्नर झाले नाही सॉल्व एका वेळेस तर सेम पॅटर्न आपल्याला दोन वेळेस करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हे कॉर्नर सॉल्व झालेले. तर आणि आता आपल्याला शेवटची स्टेप करायची आहे.